गुजरातला हलवण्यात आलं आहे. असं आहे की आतापर्यंत मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्व कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार जी पावलं उचलतं त्यातला हा भाग आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राचं आणि मुंबईचं महत्व कमी करण्याचा जे काय घाट घातला त्यामुळेच हा प्रोजेक्ट तिकडे गेलाय. नाही, अशा प्रकारचे प्रकल्प महाराष्ट्र होण्याची गरज आहे, पण ते गुजरातला हलवले जात आहेत त्याविषयी काय करतात? मी बोललो ना की महाराष्ट्र आणि मुंबईचं महत्व कमी करायचं हा जो केंद्र सरकारचा घाट घातलेला आहे त्यातला हा भाग आहे. थँक्यू. नाही नाही, MMRDA कमिशनर वेळ देतात. माझं बोलणं होतं कधीही रात्री 12 वाजता फोन उचलतात, त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. आज बैठकीच्या निमित्तानं ते इकडे होते, त्यामुळे मला त्यांची भेट मी फोनवर दिले की माझं बोलणं झालं होतं, पण अशा वेळेला प्रत्यक्ष भेटून सगळ्या स्थिती सांगणं योग्य असतं आणि म्हणून मी आलो. मी लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे मला भेटणं माझं राजशिष्टा विरोधात कर्तव्य आहे. प्रभू साहेब, वाद आहे सर्वांवर आणि हा जे काही वाद आहे त्यावर आपल्याला काय वाटतं? सर्वांवर हा जे काही वाद चाललेला आहे माहीमध्ये जनता याचं उत्तर दे. जनता दादरकर आणि माहीमकर जनता याचं उत्तर. प्रभू साहेब, राणेंनी सांगितलं की बाहेर फिरायला परवानगी लागते, त्या संदर्भात देखील असं वक्तव्य केलेलं आहे. मी एवढंच सांगितलंय की लोकशाहीमध्ये याच्या सगळ्याची उत्तरं ज्या मतदानातून जनता बोलते ती जनता उत्तर देते. प्रभू साहेब शिंदेगडाची बैठक आहे यशवंतराव चव्हाण सेंटरच्या जवळ एका ठिकाणी, की दसरा मेळावा शिवाजी पार्कवर कोणाचा, त्या संदर्भातली आज बैठक आहे. दसरा मेळावा खरंच कुणाचा? हो, मी उद्धव ठाकरेंसोबत आहे, त्यामुळे मला शिंदेगडाचं काय माहिती असणार, त्यांना विचारा तुम्ही. वेदांताचं प्रोजेक्ट हलवण्यात आलं तिथे असणाऱ्या झोपड्यांचं पुनर्वसन यासंबंधी मागील सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पुढे तुम्ही काय कारवाई करताय? किंवा पावसाळ्यात फॉरेस्टमध्ये रोड आहे तर ती माती वाहून जाते, त्याच्यावरती मातीचे पूर्ण रस्ते करणे, अशा अनेक विषयावर चर्चा झाली. फक्त ती चर्चा ओरली झाली, एक चर्चा व्हायची. आणि त्याचबरोबर मी खास करून आज इथे MMRDAचे कमिशनर श्रीनिवासन आणि मोपलवार MSIDCचे कमिशनर यांना भेटायला आलो होतो. त्यांना मी सांगितलं की पश्चिम उपनगरला जाताना संध्याकाळच्या वेळेला 3-3 तास ट्रॅफिकमध्ये लागतात. MMRDA कमिशनर म्हणतात की MMRDAचे आठीमध्ये खड्डे नाही आहे. मग खड्डे आहेत कुठे? ट्रॅफिक थांबतं का? त्याचा अंदाज करणं गरजेचं आहे. आणि म्हणून MSIDC जे ब्रिज आहे त्या ब्रिजवरती खड्डे आहेत, त्यामुळे ट्रॅफिक जे थांबलं जातं त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स असेल, आणखी कोणी त्या तिथे असणारा कर्मचारी ज्याला घरी जायचं असेल 3-3 तास लागतात. या सगळ्या त्रासापासून मुंबईकरांना जर वाचवायचं असेल तर MSIDCI आणि MMRDA आणि कॉर्डिनेशन करून तात्काळ हे खड्डे बुजवा असं सांगण्यासाठी मी आलो होतो. आणि मी पश्चिम नगरातला मुंबईकरांचा आमदार असल्यामुळे या गोष्टीची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे, त्यामुळे त्यांना भेटायला आलो होतो. वाद कोणाचा आहे याच्याशी आम्हाला मतलब नाही. वाद कोणाचा आहे याच्याशी आम्हाला मतलब नाही. आम्ही मुंबईकर आहोत, मुंबईकरांना त्या ठिकाणी सेवा सुविधा देणं हे इकडे असणाऱ्या प्रशासनाचं काम आहे. मग ते MMRDA असो MSIDCI असो, भारतीय प्रशासकीय सेवेचे वरिष्ठ अधिकारी याचं नेतृत्व करतात, ते प्रशासन चालवतात. त्यांनी कॉर्डिनेशन करावं आणि या सगळ्या गोष्टी करावं आणि मुंबईकरांना होत असलेल्या त्रासापासून त्यांना मुक्त करावं. निधी मिळत नाही आहे, निधी कधीपर्यंत मिळणार आणि निधी संदर्भात कोणता निधी जो तुम्हाला भेटीचा असेल रस्ते संदर्भात अनेक निधी आहे ते बाळासाहेब थोरात त्यांना निधी मिळत नाही. बाळासाहेब थोरात आणि माननीय विरोधी पक्ष नेते हे वेगळ्या बैठकीला आले होते, त्या बैठकीमध्ये तुम्हाला माहीत नाही. परंतु विकास कामाला जे काही निधी दिले होते ते या सरकारने स्टे आणलाय, त्याच्याबद्दल काहीतरी त्यांची बैठक होती असं मला कळलं, पण त्याबद्दल विस्तर मला माहीत नाही. त्याबद्दल बोलणं मला योग्य वाटत नाही. पण मी ज्या कामासाठी आलो होतो मुंबईतल्या पश्चिम उपनगरावरती ज्या पद्धतीने वाहतूक कोंडी आहे आणि MSIDCIचे खड्डे जे ब्रिजवरती आहेत त्यामुळे होते, त्यामुळे MMRDA कमिशनर आणि MSIDCI कमिशनरला भेटून त्यांना सांगितलं कॉर्डिनेशन करा आणि हे लवकर मुंबईकरांना या जातातून वाचवा.